काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते। तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। आता राजकारणात नवीनच ट्विस्ट आला आहे। सर्वांच्या मते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होणार असे तज्ज्ञांचे मत होते। मात्र सर्व दावे फोल ठरवत फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहेत। त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण देखील बदलणार आहे। आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। मी हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। मात्र आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली। यानंतर त्यांच्या गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली। त्यांच्याकडे तब्बल 50 आमदार असल्याचा दावा शिंदे करत होते। त्यामुळे दिवसेंदिवस उत्सुकता निर्माण होत होती। मात्र सर्व राजकीय घडामोडी घडत असताना काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। यानंतर मात्र महाराष्ट्र राज्याचा नाव मुख्यमंत्री कोण याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते। सर्व राजकीय तज्ञांच्या मते पुढील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असणार असे होते। मात्र ऐनवेळी फडणवीस यांनी राजकारणात ट्विस्ट आणले। त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला तर दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय समीकरण देखील यामुळे बदलणार आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यात 2 मंत्रीपदे होती। पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे कॅबिनेट तर सिल्लोडचे आमदार सत्तार हे राज्यमंत्री होते। तसेच शिंदे यांच्या बंडाच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करणारे संजय शिरसाट यांचा मंत्रीपदाचा दावा देखील पक्का मानला जातोय। तर जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार आहेत। त्यामुळे भाजपला जिल्ह्यात किती मंत्रीपदे मिळतात याकडे देखील लक्ष लागलेत। यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर देखील मोठा परिणाम होणार आहे।